नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदे इज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माय विजन नवोदय ॲडमिशन आणि मिशन स्कॉलरशिप अंतर्गत राज्यव्यापी उपक्रमामध्ये आज आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी क्रमांक 2 आहे. यापूर्वी आपण वाक्प्रचार व त्यावर त्यांचे अर्थ यावर आधारित चाचणी क्रमांक 1 सोडवलेली आहे. तुम्ही जर ती चाचणी सोडवलेली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या चाचणीची लिंक देणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यावर आधारित चाचणी कशी सोडवणार आहोत, त्याचे स्वरूप आणि नियम मी या ठिकाणी सांगणार आहे. आपणास माहीत आहेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 15 क्रमाने एकाखाली एक प्रश्न क्रमांक लिहायचे आहेत. मी या ठिकाणी आपणास एक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय देणार आहे. तुम्हाला योग्य उत्तर निवडण्यासाठी 5 सेकंदाचा वेळ म्हणजेच टायमरसुद्धा दिला जाणार आहे. या 5 सेकंदामध्ये तुम्ही योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये आणि वहीमध्येसुद्धा लिहायचं आहे. या 5 सेकंदानंतर योग्य उत्तराचा रंग आपोआप बदलणार आहे. तुम्ही लिहिलेलं उत्तर जर बरोबर असेल तर राईट अशी खून करायची, टिक करायचं आहे. चुकलं असेल तर प्रामाणिकपणे चूक असं करायचं आहे आणि दुरुस्त करून लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि शेवटी 15 प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकले हे आप कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. आणि शेवटी वहीचा फोटो, तुमच्या सोडवलेल्या पेपरचा फोटो मला माझ्या 94 21 48 60 14 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्सुक आहात चाचणी क्रमांक 2 सोडवण्यासाठी. प्रश्न पहिला तुमच्यासमोर, पुढील प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. प्रश्न आहे शुद्ध नसणे. विद्यार्थी मित्रांनो, आणि पर्याय आहे तुमच्यासमोर, पर्याय क्रमांक 1 अशुद्ध असणे, पर्याय क्रमांक 2 बेशुद्ध पडणे, पर्याय क्रमांक 3 खुश नसणे आणि पर्याय क्रमांक 4 भान हरपणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भान हरपणे. विद्यार्थी मित्रांनो, शुद्ध नसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे भान हरपणे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 कोणी 2 असं सुद्धा निवडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, चुकलं तर हरकत नाही, जो चुकतो तोच शिकतो. चला, तुमचं बरोबर असेल तर राईट करा, चुकलं असेल तर चूक करा. चला पुढे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 तुमच्यासमोर. वाट लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. पर्याय आहेत तुमच्यासमोर, पर्याय क्रमांक 1 खोडी काढणे, पर्याय क्रमांक 2 मरण पावणे, पर्याय क्रमांक 3 नष्ट होणे आणि पर्याय क्रमांक 4 विस्मरण होणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नष्ट होणे किंवा नुकसान होणे. वाट लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे नष्ट होणे. विद्यार्थी मित्रांनो, खोडी काढणे म्हणजे वाटेस जाणे. ओके, विस्मरण होणे विसर पडणे. आणि म्हणून या वाट लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे नष्ट होणे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी दुरुस्त करून लिहून घेऊ शकता. चला पुढे जाऊया, पुढचा वाक्प्रचार तुमच्यासमोर. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1 खोटी स्तुती करणे, पर्याय क्रमांक 2 वादाला भांडणाचे स्वरूप येणे, पर्याय क्रमांक 3 स्तुती करणे आणि पर्याय क्रमांक 4
नम्रपणे विनंती करणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, खोटी स्तुती करणे. विद्यार्थी मित्रांनो, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, स्तुती करणे, केवळ स्तुती करणे नाही तर खोटी स्तुती करणे हे अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, वादाला भांडणाचे स्वरूप येणे म्हणजेच हमरी तुमरीवर येणे या वाक्यप्रचाराचा हा अर्थ आहे. नम्रपणे विनंती करणे हा हात जोडणे या वाक्प्रचाराचा हा अर्थ आहे. आणि खोटी स्तुती करणे या अर्थाचा वाक्प्रचार हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. चला, तुमचं ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा वाक्प्रचार तुमच्या समोर, वर म्हणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक एक, ओशाळणे. पर्याय क्रमांक दोन, नरम पडणे. पर्याय क्रमांक तीन, वर येणे. आणि पर्याय क्रमांक चार, सवय करणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, ओशाळणे, खजील होणे, लाज वाटणे, ओके, शरमणे. चला, वरमणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे ओशाळणे. नरम पडणे नाही, वर येणे नाही किंवा सवय करणे नाही. सवय करणे म्हणजे वळण लावणे. ओके, चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर. साद देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे. पर्याय क्रमांक एक, हाक मारणे. पर्याय क्रमांक दोन, सहभागी होणे. पर्याय क्रमांक तीन, मदत करणे. आणि पर्याय क्रमांक चार, होकार देणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, हाक मारणे. साद देणे म्हणजेच हाक मारणे, मदत करणे नाही. सहभागी होणे म्हणजे सामील होणे. आणि होकार देणे म्हणजे संमती देणे. संमती देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे होकार देणे. विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर. विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी असल्यामुळे मी या ठिकाणी कोणाचेही नाव घेत नाही. खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तरं निवडत आहेत. चला, प्रश्न सहावा, रंगात येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे. आणि पर्याय आहे तुमच्या समोर एक, रंग लावणे. पर्याय क्रमांक दोन, तल्लीन होणे. पर्याय क्रमांक तीन, फेर धरणे. आणि पर्याय क्रमांक चार, खूप मजा येणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, तल्लीन होणे किंवा गुंग होणे. रंगात येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे तल्लीन होणे किंवा गुंग होणे. विद्यार्थी मित्रांनो, रंग लावणे नाही. ओके, खूप मजा येणे म्हणजे रंगत येणे. चला, फेर धरणे म्हणजे रिंगण धरणे. फेर धरणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे? रिंगण धरणे. म्हणून योग्य उत्तर आहे रंगात येणे, तल्लीन होणे. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर. पोटात खड्डा पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे. पर्याय आहेत एक, खूप राग येणे. पर्याय क्रमांक दोन, खूप भूक लागणे. पर्याय क्रमांक तीन, त्याग करणे. आणि पर्याय क्रमांक चार, खूप भीती वाटणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, खूप भीती वाटणे. विद्यार्थी मित्रांनो, पोटात खड्डा पडणे म्हणजे खूप भूक लागणे नाही
तर खूप भीती वाटणे. एखाद्याने जर चूक केली असेल, काहीतरी गुन्हा केला असेल आणि तो समोरच्यांना लक्षात आला असेल तर त्याच्या पोटात खड्डा पडतो, म्हणजे खूप भीती वाटते. खूप राग येणे नव्हे, म्हणजे पित्त खवळणे नव्हे, ओके, त्याग करणे नव्हे. त्याग करणे म्हणजे पाणी सोडणे, ओके. आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पोटात खड्डा पडणे, खूप भीती वाटणे. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर बरोबर आहे, सर्वांचं अभिनंदन. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 8 तुमच्या समोर. पाण्यात पाहणे, पर्याय क्रमांक 1 त्याग करणे, पर्याय क्रमांक 2 पाण्याची खोली तपासणे, पर्याय क्रमांक 3 द्वेष करणे आणि पर्याय क्रमांक 4 पराजित करणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्वेष करणे. पाण्यात पाहणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे द्वेष करणे. विद्यार्थी मित्रांनो, त्याग करणे म्हणजे पाणी सोडणे, ओके. चला, आणि म्हणून पराजित करणे नव्हे किंवा पाण्याची खोली तपासणे नव्हे, शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ज्या विद्यार्थ्याने योग्य उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. चुकीचा अर्थ असलेली वाक्प्रचाराची जोडी ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय दिले जातात आणि चुकीची जोडी असले अर्थ जोडीचा अर्थ असलेले वाक्प्रचाराची जोडी आपल्याला निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1 रद्द करणे, बाद करणे. 2 माघार घेणे, हार न मानणे. पर्याय क्रमांक 3 मागावर असणे, पाळतीवर असणे. आणि पर्याय क्रमांक 4 मार्ग काढणे, उपाय शोधणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माघार घेणे, हार न मानणे. ही जोडी चुकीची आहे, कारण माघार घेणे म्हणजे हार मानणे. विद्यार्थी मित्रांनो, परंतु या ठिकाणी हार न मानणे असं दिलेलं आहे आणि म्हणून ही जोडी चुकीची आहे. बाकीचे इतर 3 पर्यायांची जोडी जी आहे ती बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे आहे, कारण चुकीचा अर्थ असलेली जोडी निवडायची आहे. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला, पुढे प्रश्न क्रमांक 10 तुमच्या समोर. चुकीचा अर्थ असलेल्या वाक्प्रचाराची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1 पराचा कावळा करणे, अतिशयोक्ती करणे. पर्याय क्रमांक 2 धूळ चारणे, पूर्ण पराभव करणे. पर्याय क्रमांक 3 पसार होणे, पसरणे. आणि पर्याय क्रमांक 4 खजील होणे, शरम वाटणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पसार होणे म्हणजे पसरणे नव्हे तर पळून जाणे. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कारण ही जोडी चुकीची आहे. इतर 3 पर्याय हे बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकीची आहे, म्हणजेच आपल्याला योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. पहा, खूप वेगाने तुमची उत्तरं येत आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं बरोबर असेल त्यांनी राईट करा, चुकलं असेल तर चूक करा, प्रामाणिकपणे चूक असं म्हणा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, प्रश्न क्रमांक 11. चुकीचा अर्थ असलेल्या वाक्प्रचाराची जोडी आपल्याला पुन्हा ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1 दिवस फिरणे, सूर्य मावळणे. पर्याय क्रमांक 2 ध्यान लावणे, डोळे मिटून एकाग्र होणे. पर्याय क्रमांक 3 दुवा देणे, आशीर्वाद देणे. आणि पर्याय क्रमांक 4 नाव मिळवणे, कीर्ती मिळवणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिवस फिरणे,
सूर्य मावळणे नाही, दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे। म्हणून पर्याय क्रमांक एक ही चुकीचा अर्थ असलेली जोडी आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आहे। कारण पर्याय क्रमांक दोन ध्यान लावणे, डोळे मिटून एकाग्र होणे ही जोडी बरोबर आहे। दुवा देणे, आशीर्वाद देणे ही पण जोडी बरोबर आहे। नाव मिळवणे, कीर्ती मिळवणे ही सुद्धा वाक्प्रचाराची अर्थ असलेली जोडी बरोबर आहे। आणि म्हणून चुकीचा अर्थ असलेली वाक्प्रचाराची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक एक दिवस फिरणे, सूर्य मावळणे ही जोडी चुकीची आहे। आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक ही उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन। चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 चुकीचा अर्थ असलेल्या वाक्प्रचाराची जोडी ओळखा। पुन्हा तोच प्रश्न। पर्याय क्रमांक एक आगीत उडी घेणे, स्वतःहून संकटात पडणे। पर्याय क्रमांक दोन अप्रूप असणे, कौतुक वाटणे। पर्याय क्रमांक तीन आडवे होणे, झोपणे। आणि पर्याय क्रमांक चार अन्नास जगणे, जागणे उपकार विसरणे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अन्नास जागणे, उपकार विसरणे ही जोडी चुकीची आहे। विद्यार्थी मित्रांनो, अन्नास जागणे म्हणजे उपकार न विसरणे, कृतज्ञ राहणे असा अर्थ होतो। म्हणून ही जोडी चुकीची आहे। इतर तीन पर्याय हे बरोबर अर्थ असलेल्या वाक्प्रचाराची जोडी आहे। आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर। गटात न बसणारा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक एक आधार असणे। पर्याय क्रमांक दोन लक्ष देऊन ऐकणे। पर्याय क्रमांक तीन अंदाज घेणे। आणि पर्याय क्रमांक चार कानोसा घेणे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आधार असणे हा पाठबळ असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे। आणि इतर तीन पर्याय जे आहेत ते चाहूल लागणे, चाहूल घेणे म्हणजेच कानोसा घेणे, अंदाज घेणे, लक्ष देऊन ऐकणे हे या वाक्प्रचाराचे अर्थ आहेत। आणि म्हणून पर्याय क्रमांक एक आधार असणे हा गटात न बसणारा पर्याय आहे। आणि म्हणून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं चुकलेलं होतं, काही विद्यार्थ्यांचं बरोबर सुद्धा आलेलं आहे। ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांनी राईट अशी खूण करा, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी चूक करा आणि दुरुस्त करून घ्या। चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप प्रामाणिक आहात हे अगदी यावरून दिसून येत आहे। चला ही चाचणी सोडवण्यासाठी तुम्हाला मजा येत असेल तर एकदा यस असं कमेंटमध्ये टाईप करा। ओके, चला बरेच विद्यार्थी यस, होय, हो, ओके, यस यस, बरेच विद्यार्थी यस असं टाईप करत आहेत। चला काही हरकत नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान, ओके, चला पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 14 तुमच्या समोर। गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे। पर्याय क्रमांक एक मन रंगणे। पर्याय क्रमांक दोन गुंतून राहणे। पर्याय क्रमांक तीन मग्न राहणे। आणि पर्याय क्रमांक चार गर्व होणे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गर्व होणे। विद्यार्थी मित्रांनो, गर्व होणे म्हणजेच गची बाधा होणे या वाक्प्रचाराचा हा अर्थ आहे। आणि म्हणून मन रंगणे, गुंतून राहणे, मग्न राहणे, गुंग होणे हे या वाक्प्रचाराचे अर्थ आहेत। परंतु गर्व होणे हा पर्याय या गटामध्ये बसत नाही। आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी आवडत असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल
तर लाईक करायला विसरू नका. डाव्या कोपऱ्यामध्ये लाईकचं बटन आहे, शेअर सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या वर्गातील विद्यार्थी मित्रांना, इतर शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उजव्या कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब नावाचं लाल बटन असेल तर त्यावर क्लिक करा, ब्लॅक असेल तर काही करण्याची गरज नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. पर्याय प्रश्न क्रमांक 15, जिव्हाळ्याचे संबंध असणे या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. पर्याय क्रमांक 1, घरोबा असणे. पर्याय क्रमांक 2, घाम जिरवणे. पर्याय क्रमांक 3, घर चालणे. आणि पर्याय क्रमांक 4, घास मोडणे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घरोबा असणे. जिव्हाळ्याचे संबंध असणे म्हणजेच घरोबा असणे हा वाक्प्रचार आहे. जिव्हाळ्याचे संबंध असणे या अर्थाचा वाक्प्रचार घरोबा असणे. घर चालवणे म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे. ओके, घास मोडणे, घाम जिरवणे हा या जिव्हाळ्याचे संबंध असणे या अर्थाचा वाक्प्रचार नाही. आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घरोबा असणे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. खूप बरेच विद्यार्थी योग्य उत्तर टाईप करत आहेत, बरोबर आलेलं आहे. पहा, चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 15 किती बरोबर आले या कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी टाईप करायला पण सुरुवात केलेली आहे. व्हेरी गुड. कोणी 15 म्हणत आहे, कोणी 14 म्हणत आहे. व्हेरी गुड. 14, 15, 15, 13 पण म्हणत आहेत. ओके, चला बरेच विद्यार्थी 15. ओके, व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या वहीचा फोटो काढायचा आहे आणि माझ्या 94 21 48 60 14 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. भेटूया पुढच्या अशाच एका चाचणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय, हॅव अ नाईस डे.